बघूयात पुढची बातमी नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्याची तीव्रताही आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचारी यांच्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती आर पी आयच्या वतीनं असंख्य महिलांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानं त्या नोटा बचत गट समूहाकडून स्वीकारल्या जात नाहीत त्यामुळं बचत गटाच्या माध्यमातून सावकारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत यासाठी सावकारी त्वरित बंद करावी आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर येई तोपर्यंत वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी आर पी आयच्या वतीनं करण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व बापूसाहेब सोनावणे रजनी आयदाले लता पाटील यांनी केलं या आंदोलनाला राष्ट्रवादीचे उत्तम आबा कांबळे गुंटेवारी संघर्ष समितीचे चंदन चव्हाण मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आदींनी पाठिंबा व्यक्त केला आहे आणि आंदोलनात सहभागही घेतला आहे वरे घेऊन पंचवीस ते तीस टक्केवारी ह्या महिलांना कर्जातून पडते आणि यांचं आयुष्य हप्ता भरण्यातच जात आहे आणि आता या सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे या महिलांवरती फार मोठा प्रसंग उडवलेला आहे आणि ह्या प्रसंगामध्ये ह्या महिलांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठीशी राहून या महिलांना येणाऱ्या काळामध्ये ह्या फायनान्स कंपनींकडून हप्ते घेऊ नये आणि किमान एक सहा महिने तरी थांबावं आणि थांबून त्यानंतर मग आम्ही ह्या महिला संपूर्ण त्यांचे कर्ज फेडण्यास तयार आहेत पण अशाही या भोगस कंपन्यांच्या चौकशी करून प्रशासनानं त्या महिलांना न्याय द्यावा नोटाची बंदी आणलेल्यामुळं या महिलांकडे आता पैसे येऊ शकत नाहीत तरीही ही महिला पैसे भरू शकणार नाही तरी ह्याची दक्षता फायनान्स कंपन्यांनी घ्यावं आणि त्या महिलांवर दक्षता त्यांनी अन्याय करू नये जर का अन्यथा एखाद्या महिलेला काय हानिकार त्यांच्यापासून झाला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं